नमस्कार राज्यामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे म्हणजे अगदी गणेश मंडळांवर देखील गुन्हे दाखल होत आहेत चक्क पोलिसांना हात काय पाय सुद्धा लावीन म्हणून पोलीस हाकलून लावतायत पत्रकारांना पोलिसांनी हाकलून लावलं म्हणून पत्रकारांच्या संघटना गोंधळ घालतायत तर सामान्य माणसांना पत्रकारांना हाकालल्याचा इतका विलक्षण आनंद वाटतोय तो समाज माध्यमातून दिसतोय पत्रकारांच्या विषयी काय भावना होत चालली आहे याचा विचार केला की बरं झालं वाटतं आपण पत्रकारिता सोडली म्हणजे आपण पत्रकार नाहीत हे खूप बरं झालं असं सांगायची वेळ येते असो त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही आहे आपला विषय वेगळाच आहे सामान्य माणसांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा होतोय कुठे आंदोलन केलं म्हणून गुन्हा होतोय कुठे गणपती बसवला म्हणून गुन्हा दाखल होतोय पण राज्यभरामध्ये मोकाटपणे फिरणाऱ्या राजकारण्यांवर गुन्हा दाखल झालाय असं ऐकायला मिळत नाही अगदी केंद्रीय मंत्र्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढल्या कुठेही मंत्र्यांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत राणेंना अटक झाली हा भाग वेगळा राणेंचा वेगळं प्रकरण आहे तिकडे भागवत कराड फिरले होते तिकडे कपिल पाटील फिरले होते भारती पवार फिरल्या होत्या सगळेच केंद्रीय मंत्री फिरले होते काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तर जिल्हा जिल्हा हाय मेळावे घेत फिरले पण त्यांच्यावर देखील कुठला गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही अगदी महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी अनेक कार्यक्रम जिल्हा पातळीवर घेतलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं लक्षात येत नाही आदित्य ठाकरेंनी मुंबईत वेगवेगळे कार्यक्रम घेतले आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याचं कुठं आढळलं पण सामान्य माणसांवरती देखील गुन्हा दाखल होतो प्रसंग लातूरातला मी तुम्हाला सांगणार आहे काही रजिस्ट्री म्हणजे मुद्रांक शुल्क भरून घेऊन रजिस्ट्री करण्याची प्रक्रिया बंद करण्याचे काही नियम सरकारने घेत केले आणि याच्या विरोधामध्ये लातूरमधल्या काही लोकांनी आपल्या बांधकाम व्यावसायिकांनी कानेकांनी याविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला धरणे आंदोलन केलं आणि या धरणे आंदोलन केल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घ्यायला ते विश्रामगृहावर गेले पालकमंत्र्यांना खाली बोलवल्या गेलं आणि याचा राग म्हणून अक्षरशः त्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले हा कार्यक्रम संपला आणि पालकमंत्री उदगीरला निघून गेले एका कार्यक्रमासाठी त्या कार्यक्रमात काय काय घडलंय हे तुमच्या डोळ्यांनी बघा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चक्क हजारो लोक जमलेले होते जेसीबी वरून हार घालणे गुलालांची उधळण करणे रेटारेटी गर्दी सभा भाषण हे सगळंच झालं या अमित देशमुखांना इथे एकदाही आपण कोरोनाच्या नियमाचा भंग करतोय असं वाटलं नाही आपण कोरोनाला आमंत्रण देतोय असं वाटलं नाही पण लातूरमध्ये आंदोलन करणाऱ्या माणसांना मात्र कोरोनाचा प्रसार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून घ्यावा लागला का। चाललंय काय हेच समजायला मार्ग नाहीये मंत्री आमदार मोकाटपणे आपले कार्यक्रम करत फिरणार आंदोलन करत राहणार मोर्चे करत राहणार सभा करत राहणार आणि सामान्य माणसाला मात्र अशा स्वरूपाची सूट मिळणार नाही उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे कोरोनापासून बचाव करा ही लढाई संपलेली नाही आहे असं सांगतायत आणि मंत्री जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत जे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं असतं ही महाराष्ट्राची संस्कृती आणि त्या संस्कृतीचं कार्य बघणारे अमित देशमुख हे सांस्कृतिक कार्यमंत्री ज्यांच्याकडं कार्यमंत्र्यांचा वारसा आपल्या वडिलांच्याकडून आलेला आहे म्हणजे अगदी तो विलासराव देखील सांस्कृतिक कार्यमंत्री होते आणि त्यावेळेला एकदा मुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही म्हणून एक अग्रलेख देखील सामनामध्ये छापून आला होता म्हणे त्याला जायचं आपल्याला पण सामनातल्या अग्रलेख आता सामना देशमुखांच्या वरती आग्रलेख लिहिणार नाहीये कारण ते सत्तेमध्ये सहभागी आहेत पण सामनाच्या संपादकांच्या म्हणजे माजी संपादकांनी दिलेला आदेश जो मुख्यमंत्री म्हणून दिलाय त्या उद्धव ठाकरेंचा आदेश न पाळता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अशा स्वरूपाचे जाहीर कार्यक्रम घेत फिरत आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यात लोकांनी सरकार विरोधात आंदोलन केलं म्हणून त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत हीच का लातूरची संस्कृती हेच का लातूर हेच का माझ लातूर मी लातूरचा हाच का लातूरचा वेगळा पॅटर्न असा प्रश्न लातूरकर विचारल्याशिवाय राहत नाही मोठ्या माणसांना सूट आणि छोट्यांना मात्र कोरोनाच्या निर्बंधामध्ये अडकून टाकायचं ही लातूरकरांची नवी पद्धत निर्माण झाली आहे का लातूरकरांची काय अख्ख्या महाराष्ट्रात हीच पद्धत चालू आहे मोठमोठ्या कार्यक्रम घेणं चालू आहे ते उत्सव करणं चालू आहे आणि त्यात लोकांनाही अडचणीत टाकणं चालू आहे जर कोरोना खरंच असेल तर तो, तो मंत्र्यांच्या कार्यक्रमातही येऊ शकतो आणि कोरोना नसेल तर सामान्य माणसांना का अडकवत सामान्य माणसांचा सा आवाज दाबण्यासाठीचं माध्यम कोरोना झालं आहे का एवढाच प्रश्न विचारतो आणि थांबतो धन्यवाद